कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत थेपला रेसिपी. तुम्ही बघू शकता किती सुंदर थेपले बनलेले आहेत. हे थेपले 2-3 दिवस खराब होत नाहीत. मुलांच्या डब्यासाठी, ऑफिससाठी आपण असे बनवून ठेवू शकता. चला तर मग बनवूयात थेपले. थेपले बनवण्यासाठी मी मेथीला स्वच्छ पाण्याने धुवून अगदी बारीक कट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला मेथी बारीक कट करून घ्यायची आहे. आता आपण एक मिक्सीचा जार घेऊया. त्यामध्ये 6-7 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. लसूण टाकून घ्यायचं आहे आणि 2-3 आल्याचे छोटे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे. तुम्हाला लसूण आवडत नसेल किंवा तुम्ही खात नसाल तर तो नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर 1 छोटा चमचा मी जिरे टाकलेलं आहे आणि 2 छोटे चमचे आपण यामध्ये ओवा टाकून घेणार आहे. ओवा टाकून झाल्यानंतर आपण याला मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत. बारीक दळल्यामुळे थेपले आपले व्यवस्थित होतात. चला तर मग दळून घेऊया. अशा प्रकारे मी दळून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता एक मोठा बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी बेसन पीठ घेणार आहे. बेसन पीठ जास्त टाकण्याची गरज नाही. आणि आपण यामध्ये मिक्सरला दळलेलं वाटण टाकून घेऊया. आणि आपण यामध्ये 2 चमचे सफेद तीळ टाकून घेणार आहे. कस्तुरी मेथी 1 चमचाभर घेतली आहे. तिला हाताने छान क्रश करून यामध्ये टाकायची आहे. 1/2 छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. 1/2 छोटा चमचा आपण लाल मिरची टाकून घ्यायची आहे. कट केलेला कोथिंबीर यावर घालून घ्यायचा आहे. आणि 2 चमचे तेल आपण यावर घालून घेणार आहोत. आणि 4 चमचे दही आपण यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला जर थेपले जास्त दिवस टिकवायचे असतील तर दही नाही टाकलं तरी चालेल. त्याऐवजी आपण यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा स्वादानुसार आपण मीठ टाकलेलं आहे. ह्या मिश्रणाला हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय आपण ह्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण यामध्ये कट केलेली मेथी टाकून घ्यायची आहे आणि मेथीलाही ह्या मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मेथीमध्ये पाणी असतं त्यामुळे डायरेक्ट पाणी नाही टाकायचं. पहिलं मेथीमध्येच मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स झालं की मग थोडं पाणी टाकून आपल्याला सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी चपात्यांसाठी बनवतो तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय मी थोडं पाणी टाकलेलं आहे. एकदम टाकायचं नाही. अशा प्रकारे पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर त्यावर पुन्हा 1/2 चमचा तेल टाकायचं आहे आणि पिठाला पुन्हा छान मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. आता त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून 15-20 मिनटं झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवूया. 15-20 मिनटं झालेली आहेत. मी पीठ पुन्हा छान मळून त्याचे असे छोटे बॉल तयार करून घेतलेले आहेत. बघू शकताय अशा प्रकारे घ्यायचं आहे. आता आपण थेपले लाटून घेऊया. मी थेपल्याचा गोळा घेतलेला आहे. त्याला थोडं सुकं पीठ लावून घेणार आहे. खूप असं सुकं पीठ नाही लावायचं. आणि थेपला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थेपले झटपट भाजतात त्यामुळे आपण आधीच 9-10 थेपले करून ठेवायचे आहेत आणि मग गॅसवर ते भाजून घ्यायचे आहेत.
अगदी झटपट होतात। आपण याला व्यवस्थित पातळ लाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती पातळ थेपला लाटलेला आहे। आपण आता याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया। मी दुसराही थेपला तुम्हाला लाटून दाखवते। तुम्ही हे थेपले प्रवासामध्ये जायचं असेल 2-3 दिवस तरी बरोबर नेऊ शकतात। हे खराब नाही होत, मुलांना डब्यावर आणि कधी नाश्त्याला खाऊ शकतात। थेपले टोमॅटो सॉस, दही, बटाट्याची भाजी, अगदी तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता। अशा प्रकारे मी थेपला व्यवस्थित लाटून घेतलेला आहे। अगदी सहज लाटले जातात। बघू शकता किती सुंदर थेपला झालेला आहे। आता गॅसवर तवा तापत ठेवायचा आहे। तवा तापला की त्यावर आपण थेपला टाकून घ्यायचा आहे आणि उलट पुलट करून थेपला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। थेपला भाजला की त्यावर तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थेपल्याचा कलरही किती सुंदर आलेला आहे। मेथीच्या पानांचाही हिरवा कलर त्यामध्ये आहे। उलट पुलट करून थेपले व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपला थेपला छान भाजलेला आहे आणि किती सॉफ्ट एकदम पातळ बनला आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरा थेपला देखील भाजून दाखवणार आहे। थेपले अगदी झटपट भाजून होतात। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे आपण सर्व थेपले तयार करून घेतले आहेत। थेपला किती सॉफ्ट आहे मी तुम्हाला दाखवते। आता बघू शकता एकदम नरम वाटतोय। हाताच्या अगदी मुठीत एकदम व्यवस्थित बसला आणि पुन्हा मोकळा झाला। हे थेपले तुम्ही दही, सॉस, अगदी तुम्हाला आवडेल ती कुठलीही भाजी त्याबरोबर खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खाण्यासाठी तयार आहेत आपले सुंदर स्वादिष्ट थेपले। पुन्हा भेटूयात आपण नव्या रेसिपी सोबत। थँक्यू।